नमस्कार, मी लतिका निंबाळकर. माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला शिमला मिरची लपथपी भाजी बनवून दाखवणार आहे. तर हे अशा बघा, ह्याला शिमला मिर्च बी म्हणतात, ढोबी मिरची पण म्हणतात. हे बारीक बारीक आकाराचे असतात, हे देशी आहेत आणि चवीला एक नंबर असतात बघा. तर अशा मी मधोमध कापून घेतलेले आहेत, चार भाग केलेले आहेत ह्याचे. तर हे जे आपण लपथपी भाजी बनवणार आहे आणि मसाला टाकणार आहे, जो आपण आता नवीन मसाला बनवला आहे सिक्रेट मसाला, त्याची ही रेसिपी आहे. कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घेऊया. आणि तेल बघा, एकदम थोडं टाकलेलं आहे, एक चमचा. चांगलं कडक गरम होऊन देऊया. तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे. तर छोटा बारीक चमचा जिरे मोहरी, आणि जिरे मोहरी तडतडली की बघा, ह्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा. आणि एक बारीक आकाराचा कांदा एकदम बारीक कापून घेतलेला आहे. कांदा चांगला भाजून घेऊया. कांदा बघा एवढा भाजलेला आहे, तर त्याच्यामध्ये थोडीशी आपल्याला हळद टाकायची. घरची हळद असल्यामुळे मी थोडीशी टाकते. लसूण आणि आलं थोडंसं मी कुटून घेतलेलं आहे, अर्धा चमचा आहे छोटा. आता हे चांगलं आपण भाजून घेऊया. लसूण आणि आलं टाकल्यानंतर बघा, चांगलं परतून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, एक छोट्या आकाराचं टमाटे टाकायचं. आणि चांगलं आपलं हे सॉफ्ट होस्तवर भाजून घेऊया. थोडंसं आपण मीठ टाकूया, चव्यानुसार मीठ टाकायचं, म्हणजे परत भाजीमध्ये टाकायची जरूरत नाही. आणि चांगलं आपण ना परतून घेऊया. टमाटे पण बघा सॉफ्ट झालेलं आहे, मसाला बघा असा हा चांगला बनलेला आहे. आता ह्याच्यामध्ये बघा बाकीचं साहित्य टाकून घेऊया. गॅस आपला मीडियम आहे. तर ह्याच्यामध्ये आपण जो सिक्रेट मसाला बनवला होता, तुम्ही सांगितलेली रेसिपी करून दाखवा. तर हा बघा मी छोटा चमचा दीड टाकलेला आहे. तुमच्या तिखटानुसार टाका कमी जास्त, परतून घेऊया. कलर पण इतका छान असा आलेला आहे आणि चव चांगली आहे. तर ह्याच्यात गरम मसाला घालायची गरज नाही आहे बघा. तर ह्याच्या शेंगदाण्याचं कूट, एक मुठभर शेंगदाणे बघा भाजून चांगले, बघा कलर लारसर येस्तोर भाजलेले, जळून देऊ नका फक्त. आणि बारीक कुटून घेतलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये बघा आपल्याला हे शिमला मिरची टाकायचे. तर बारीक आकाराच्या असतात, त्या करून बघा, छान लागतात चवीला. जर तुमच्याकडे लोखंडाची कढई किंवा असं तवा वगैरे असेल तर त्याच्यात करा, मस्त लागते. कोथिंबीर आणि हे थोडंसं आपण एकदम बारीक गॅस करून परतून घेऊया. ह्या मसाल्यामध्ये आपण परतून घेतलंय बघा चांगलं. जर तुम्हाला जर तसं परतायचं नसेल तर हा जो मसाला आहे ना, मिरचीत भरला तरी तुम्ही चालू शकतं. मिरचीत भरायचं आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला फक्त वापरून घ्यायचं. जास्त पाणी नाही टाकायचं. जेवढी ग्रेव्ही होईल आपल्याला खाऊ शकतो भाकरीवर चपातीवर, तेवढीच टाकायची. लपथपी करायची आहे बघा या अशा पद्धतीमध्ये. तर मी अजून अर्धा ग्लासाला कमीच पाणी टाकलेलं आहे, तर शिजायसाठी असं आपण हा अर्धा ग्लास बरोबर टाकून घेऊया. मस्त लागते, करून बघा. आणि ती जे जे आपण मसाला बनवलेला आहे सिक्रेट, त्याचा तुमच्या अंदाजानं टाका. जर तुम्हाला तिखट किती लागते त्याच्याप्रमाणे टाका, छान असं होईल. आता आपण हा गॅस वाढवूया आणि मीडियम गॅसवर आता हे आपण शिजवून देऊया. तर बाकी यात काहीच टाकायची गरज नाही आहे. भाजी बघा झालेली आहे आपली, ढोबी मिरचीची लपथपी भाजी, आणि बारीक गॅसवर एकदम केलेली आहे. मस्त अशी झालेली आहे बघा, एवढी ग्रेव्ही झालेली आहे त्याला. ही टिफिनसाठी, ह्याच्यासाठी एकदम छान आहे. जरी तुम्हाला रेसिपी जर आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.